नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप वायडी बाबा की बोल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक छोटीशी पण खूप काही शिकून देणारी गोष्ट. तर चला मित्रांनो, आपण आता सुरू करूया त्या गोष्टीला. मित्रांनो, काय असतं, एका गावात एक मुलगा असतो ज्या मुलाला जिंकण्याची खूप आवड असते आणि तो एक धावपटही असतो. एकदा काय होतं, कायम कायम जिंकत असताना एका मॅचमध्ये तो हरतो, त्या शर्यतीमध्ये तो हरतो. आणि ज्यावेळेस तो हरतो त्यावेळेस त्यांच्या गावाला एक छोटासा नदी किनारा असतो. त्या नदी किनाऱ्याला तो जाऊन बसतो आणि तिथे बसल्यानंतर न कळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तो ढसाढसा रडायला लागतो. आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी रडतो त्यावेळेस तिथे एक साधू महाराज येतात आणि ते साधू महाराज त्याला बोलतात, अरे बाळा तू का रडतोय? तो काहीही बोलत नाही. महाराज परत त्याला बोलतात, अरे बाळ तू का रडतोयस? त्यावेळेस परत तो मुलगा काहीच उत्तर देत नाही. महाराजांना कळतं की अरे काहीतरी झालंय म्हणून तर हा रडतोय. मग त्यावेळेस तो मुलगा परत महाराजांच्या खूप जास्त आग्रहास्तव त्यांना सांगतो, महाराज आत्तापर्यंत मी कधीच हरलेलो नाही, मला हरायलाही आवडत नाही, मला जिंकायचंय, मला कायम जिंकायचंय, मला शेवटपर्यंत जिंकायचंय. मग महाराज बोलता, अरे बाळा तू कुठे हरलाय? मग त्यावेळेस तो उत्तर देतो, महाराज मी एका शर्यतीमध्ये हरलोय आणि आता मला परत हरण्याची भीती वाटते. तेव्हा ते महाराज त्याला बोलता, बाळा मी तुला आज एक काहीतरी वरदान देईल, बोल तुला काय वरदान हवंय? तर त्यावेळेस तो मुलगा बोलतो, महाराज मला ना हरायचं नाही एकदिस, मला फक्त आणि फक्त जिंकायचंय. तर तुम्ही मला असं वरदान द्या की मी इथून पुढे कोणत्याही शर्यतीत गेलो की मी फक्त जिंकेल. तर महाराज बोलतात, आता असतो. मुलगा खुश होतो आणि तिथून निघून. आणि त्यानंतर महिन्याभरातच त्यांच्या गावामध्ये एक शर्यतीची कॉम्पिटिशन असते. त्यावेळेस पूर्ण परिसरातून लांबून लांबून शर्यती खेळण्यासाठी खूप मुलं आलेले असतात आणि त्यावेळेस हा मुलगाही त्या ठिकाणी असतो. आणि त्यावेळेस पहिल्या राऊंडला हा मुलगा जिंकतो, दुसऱ्या राऊंडला हा मुलगा जिंकतो, सगळे लोक याला डोक्यावरती घेऊन नाचता, याचा वाहवा करता. परंतु नंतर तो परत सर्व लोकांसमोर चॅलेंज देतो, कुणाची हिंमत आहे की मला हरवण्याची? माझ्यापेक्षा मोठे असेल तरी चालतील. आणि त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट धावपटू जो की अगदी वरच्या लेवलला म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल अशा लेवलला खेळणारा मुलगा त्या ठिकाणी येतो आणि तो त्याच्यासोबत धावतो आणि हा मुलगा त्यालाही मागे सोडतो आणि हा जिंकतो. लोकांचा खूप खूप जास्त त्याचे वाहवा करतात, त्याला डोक्यावरती घेऊन नाचतात. का? तर आपल्या गावचा मुलगा आज एका मोठ्या धावपटूला हरवतोय म्हणून. आणि मग त्याच वेळेस तो परत एकदा बोलतो, मला कुणी हरवण्याची हिंमत ठेवेल का? आणि त्यावेळेस एक आजोबा आणि एक आजी पुढे येतात आणि ते त्याच्यासोबत शर्यतीसाठी जातात. मुलगा लहान असतो, जास्त विचार करत नाही, पटकन पळतो, अगदी 5 ते 6 सेकंदामध्ये ते अंतर पूर्ण करतो आणि तिथे जाऊन पोहोचतो. आणि आजी आजोबा तर निम्म्याच्या पुढे सुद्धा आलेले नसतात. त्याला वाटतं की एवढ्या वेळ मला डोक्यावरती घेतलं, आत्ता का डोक्यावरती घेत नाही? आणि मग त्या ठिकाणी ते साधू महाराज तिथे असतात. तोच त्या साधू महाराजांकडे जातो आणि त्यांना विचारतो, महाराज महाराज मी आत्तापर्यंत एवढं जिंकलो, सगळ्या ठिकाणी मी जिंकलो, माझी वाहवा केली, परंतु या शेवटच्या शर्यतीमध्ये माझी वाहवा का करत नाहीये? माझ्यासाठी टाळ्या का वाजवत नाहीये? तर त्यावेळेस ते महाराज बोलतात, तुला टाळ्या हवाय, तुझी वाहवा परत हवी ना, एक काम कर, तू त्या आजोबा आणि आजीचे हातात हात घे आणि त्यांना सोबत शर्यतीच्या लाईनवरती घेऊन ये, तुझी नक्की वाहवा करतील. आणि अगदी तसंच घडतं ना, ज्यावेळेस तू त्यांना त्या शर्यतीच्या शेवटच्या लाईनवरती नेतो तिघेही सोबत जिंकता, त्यावेळेस त्याची वाहवा होती. हो, त्याची वाहवा ते होतेच, परंतु त्या वाहवासोबत लोक त्याला डोक्यावरती घेऊन आनंदाने खेळवतात. मित्रांनो, या गोष्टीमागे सांगण्याचा एकच उद्देश आहे, तुम्ही नक्की जिंका, नक्की जिंका, पण एक दिवस तरी सगळ्यांना सोबत घेऊन जिंका. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तींना सोबत घेऊन जिंकता त्यावेळेस तुमचं जे इम्प्रेशन पडतं ते नक्कीच वेगळं असतं. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टीतून फक्त एकच समज घ्यायची आहे, ती म्हणजे अशी की नक्कीच जिंकायला हवं, नक्की जिंकायला हवं, पण एक दिवस सगळ्यांना सोबत घेऊन तरी जिंकायला हवं. कारण आपण कायम जिंकताना दुसऱ्यांना मागे टाकतो, पण जेव्हा आपण सगळ्यांना सोबत घेऊन जिंकतो त्यावेळी जो आपल्या सगळ्यांसोबत जो आपुलकीचा संबंध तयार होतो तो संबंध फक्त आणि फक्त दुसऱ्यांना पुढाकार देऊन दुसऱ्यांना सोबत घेऊनच तयार होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जगात, आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगात जर आपण या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.